सुप्रभात, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते। सर्वात पहिली रास मेष रास। श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांच्या संपत्तीमध्ये आज वाढ होईल। काही भौतिक बाबींमध्ये सावधगिरी तुम्हाला बाळगावी लागेल। आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे। काही नवीन लोकांशी तुमचे संपर्क वाढतील। घरामध्ये पाहुण्यांच्या आगमनामुळे तुम्हाला तुमच्या बोलण्यात किंवा वागण्यामध्ये गोडवा ठेवावा लागेल। तुमचा राहणीमान सुधारेल। जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते आज परत मिळू शकतात। तुमच्या आईवडिलांच्या आशीर्वादानं तुमचं कोणतंही रखडलेलं काम हे वेळेवरती पूर्ण होईल। आज नशीब 91% तुमच्या बाजून राहील। आज तुम्ही श्री गणेशाची पूजा करा। आता पुढची रास वृषभ रास। श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस हा ऊर्जेनं परिपूर्ण असणार आहे। तुमचा आदर आणि सन्मान आज वाढेल आणि तुमची एखाद्या अनोळखी व्यक्तीशी भेट होऊ शकते जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। काही संवेदनशील बाबींमध्ये तुम्ही सावधगिरी बाळगायला हवी। शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवणाऱ्या लोकांना जास्त लक्ष द्यावं लागेल। बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आज बचत योजनांवरती पूर्ण लक्ष देतील। नवीन वाहन खरेदी करण्याची इच्छा आज तुमची पूर्ण होऊ शकते ज्यामुळे कौटुंबिक वातावरण हे आनंददायी राहील। आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा। आता पुढची रास मिथुन रास। श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र फळ देणारा राहील। तुमची सहकार्याची भावना वाढेल आणि तुम्ही सर्वांचा आदर कराल। कोणत्याही बाबतीमध्ये तुम्ही ज्येष्ठांच्या सल्ल्याचं आवर्जून पालन करा। कामाच्या शोधात असलेले लोक मित्राकडून मदत मागू शकतात। आज तुम्हाला दूर राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे। व्यवसायामध्ये चढ उतार असतील तरीही तुमच्या घरामध्ये चांगलं वातावरण असेल। भूतकाळातील काही चुकांमधून तुम्हाला धडा घ्यावा लागेल नाहीतर समस्या उद्भवू शकतात। आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज गणपती बाप्पाची पूजा करा। आता पुढची रास कर्क रास। श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कर्क राशीच्या मंडळींसाठी देखील संमिश्र फळ देणारा असणार आहे। तुम्हाला काही अडथळे दूर करावे लागतील नाहीतर काहीतरी अडचणी निर्माण होऊ शकतात। तुमच्या हातातून निसटलेल्या आर्थिक संधींबद्दल विचार करताना त्यातील लहान मोठ्या बाबींचा तुम्हाला विचार करावा लागेल। आज तुम्ही घरामध्ये सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न कराल। तुम्ही तुमची दिनचर्या सांभाळायला हवी आणि जर तुम्ही काही व्यावसायिक कामांसाठी दुसऱ्यांवरती अवलंबून असाल तर तुम्हाला ती कामं पूर्ण करण्यामध्ये अडचण येऊ शकते। आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा। आता पुढची रास सिंह रास। श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा दिवस ठरणार आहे। व्यवसायामध्ये जर तुम्ही एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला प्रस्ताव घेऊन भेटलात तर त्याला तुमचा मुद्दा नक्की समजेल। आज नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या चुकांची पुनरावृत्ती टाळावी लागेल। तुम्ही तुमच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घ्याल आणि तुमची एखादी इच्छा पूर्ण झाल्यानं तुम्हाला आनंद होईल। कुटुंबातील लहान मुलं तुमच्याकडे कसली तरी मागणी करू शकतात। तुमचा प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे। आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा। आता पुढची रास कन्या रास। श्री गणेशजी सांगतात की आज कन्या राशीचे लोक धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन नाव कमावण्याची शक्यता आहे। तुम्ही विचार न करता एखाद्या कामामध्ये अग्रेसर व्हाल ज्यामध्ये मागाहून तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो। तुमचा आदरही वाढेल आणि तुम्ही व्यवसायात तुमच्या दीर्घकालीन योजना पुन्हा सुरू करू शकता। एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसे मिळवल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील। तुम्ही स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्या कामामध्ये जास्त लक्ष द्याल त्यामुळे तुमच्या काही कामांना उशीर होऊ शकतो। तुम्ही जर एखाद्या परीक्षेची तयारी करत असाल तर आज तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल। आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज
श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा। आता पुढची रास तुळ रास। श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र फळ देणारा असणार आहे। तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य आणि सहचर्य मिळत असल्याचं दिसून येते। कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाला मान्यता मिळाल्यानं घरातील वातावरण आनंदी राहील। जे लोक परदेशातून व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत त्यांची इच्छा आज पूर्ण होऊ शकते। तुमची जीवनशैली आज आकर्षक होईल। तुमची काही कामं पूर्ण झाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल। आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सर्वांचं सहकार्य मिळेल। आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज भगवान शंकराची पूजा करा। आता पुढची रास वृश्चिक रास। श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे। वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या मधुरता येईल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखादं चांगलं काम कराल। तुमच्या कोणत्याही समस्यांबद्दल तुम्ही तुमच्या मित्र आणि नातेवाईकांशी बोलू शकता। भागीदारीमध्ये काम करणं तुमच्यासाठी चांगलं राहील। व्यवसायामध्ये तुम्हाला कोणावरही आंधळेपणानं विश्वास ठेवणं टाळावं लागेल, नाहीतर तो तुमचा विश्वासघात करू शकतो। व्यावसायिक लोक आज त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ करण्यामध्ये यशस्वी ठरतील। आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करायला विसरू नका। आता पुढची रास धनुरास। श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे। तुमची सकारात्मक विचारसरणी तुम्हाला खूप उपयोगी पडेल। तुम्हाला तुमच्या करिअर संदर्भामध्ये चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे। प्रेमजीवनातील लोकांना आज त्यांच्या जोडीदाराच्या काही सवयींना नियंत्रणात ठेवावं लागेल, नाही तर नंतर समस्या येऊ शकतात। तुमच्या तब्येतीमध्ये काही चढ उतार असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि प्रवासाला जाताना आरोग्याची काळजी घ्या। आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा। आता पुढची रास मकर रास। श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करून नाव कमवण्याचा दिवस असेल। तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काही नवीन उपकरणांचा देखील समावेश करू शकता। मित्रांसोबत फिरताना तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे। कोणतंही महत्त्वाचं काम करताना सावधगिरी बाळगा, अन्यथा ते बराच काळ रखडून राहील। तुम्ही तुमच्या मुलांसोबत त्यांच्या मनामध्ये चाललेल्या घालमेलीबद्दल बोलू शकता। तुम्हाला तुमच्या महत्त्वाची कामं थोड्या वेगानं करावी लागतील, तरच ती पूर्ण होताना दिसत आहेत। आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज माता पार्वतीची पूजा करायला विसरू नका। आता पुढची रास कुंभ रास। श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या मंडळींनी आजच्या दिवशी संयम ठेवावा। घरात किंवा बाहेर कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका। कौटुंबिक नात्यामध्ये तुमच्या सहजता ठेवा। मालमत्तेशी संबंधित एखादा वाद तुम्हाला बऱ्याच काळापासून त्रास देत असेल तर तुम्हाला त्यामध्ये विजय मिळू शकेल। तुम्ही तुमच्या परंपरांचं पालन करण्यामध्ये कोणतीही कसर सोडू नका। धार्मिक कार्यातही तुम्ही सहक्रिय सहभाग घेऊ शकता। विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून थोडा आराम मिळत असल्याचं दिसतंय। मुलं आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी प्रवासाला जाऊ शकतात। आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज माता पार्वतीची पूजा करा। आता पुढची रास मीन रास। श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा शुभ फलदायी आहे। व्यावसायिक बाबतीमध्ये तुम्ही जर एखाद्याची मदत मागितली तर ती तुम्हाला अगदी सहज मिळेल। तुम्हाला तुमच्या भावंडांकडूनही सहकार्य मिळत असल्याचं दिसून येत आहे। तुम्ही सामाजिक कार्यातही उत्साहानं पुढाकार घ्याल, ज्यामुळे तुमची ओळख निर्माण होईल आणि तुम्हाला चांगलं पदही मिळू शकेल। तुमचं एखादं महत्त्वाचं काम बऱ्याच दिवसांपासून रखडलेलं असेल तर त्यालाही आज गती मिळेल। आज नशीब 80% तुमच्या बाजून राहील। तुम्ही आज भगवान शंकरांची पूजा करा। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य। मी ईश्वरचरणी तुमच्या एवढीच प्रार्थना करतो की सगळ्यांचं आयुष्य आज चांगलं जावं। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच घडावं। तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।